पर्यायनीच शोध सत्याचा वेद बातमीचा उस्मानाबाद येथे कृषी वीज कनेक्शन कपाती विरोधात अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर तुळजापूर विधानसभेचे भाजपा आमदार राणाजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कपातीचा सपाटा सुरू केला आहे. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुळजापूर विधानसभेचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रतिष्ठान भवन पासून कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. शेवटी अधीक्षक अभियंत्यांनी निवेदन देऊन कनेक्शन कट करण्याची मोहीम तात्काळ बंद न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत एकही कनेक्शन कट करू देणार नाही आणि कट केलेले पुन्हा जोडणी करून घेणार असा निर्धार व्यक्त केला. तयार होईल तिथे डिस्कनेक्शन करणार नाही असं मला दोन शब्द दिलेले आहेत. या सहकार्याबद्दल निश्चित काही प्रमाणामध्ये तरी समाधान वाटतंय, परंतु सोमवारी आता काय होत आहे त्याच्यावरती आमची पुढची रणनीती ठरेल. मंगळवारी पालकमंत्री येणार आहेत, त्यामुळे सोमवारी महावितरणच्या माध्यमातून शब्द पारडा जाईल. पुढचे दोन तीन दिवस सोमवारी ते स्पष्टपणे दिसेल अशी आमची अपेक्षा आहे. सोमवारी काय होतं त्याच्यावरती मग महावितरण आणि पीक विमा दोन्हीच्या बाबतीमध्ये मंगळवारी पालकमंत्री आल्यानंतर काय करायचं ते आम्ही सोमवारी ठरवू. अनंत साखरे, AI News, उस्मानाबाद.